पोलीस उपायुक्तालय हद्दीतील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस शेकडो दुचाकी व आरटीओने जमा केलेल्या गाड्या नाशिक रोड पोलीस ठाणे आवारात जमा केल्याने या परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप आले आहे. नाशिक उपायुक्त झोन 2 मधील सहा पोलीस ठाण्याच्या 111 दुचाकींची गर्दी वाढली आहे. यापैकी नाशिक रोड हद्दीतल्या 57 मोटारसायकलींचा जाहीर लिलाव होण्यासाठी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून उपायुक्त झोन 2 मधील पोलीस ठाणे हद्दीत सापडलेल्या बेवारस दुचाकी उपायुक्तांनी दिलेल्या आदेशान्वये नाशिक रोड, देवळाली कॅम्प, उपनगर, इंदिरानगर, अंबड, सातपूर या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शेकडो दुचाकी 10-15 वर्षांपासून पडलेल्या आहेत. त्यातील बऱ्याच दुचाकी निकामी झाल्या आहेत. त्यापैकी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस सापडलेल्या 57 दुचाकींचा लिलाव न्यायालयीन प्रक्रियेनंतर करण्यात येणार आहे. इतर ठिकाणीही दुचाकी असून नाशिक रोड प्रमाणेच तेथेही लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरटीओ तहसील कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईतील वाहने देखील कित्येक महिने आवारातच पडून राहत असल्यानं निष्कारण अडचण तयार होते. देवळाली पोलीस ठाण्याने आरटीओ कार्यालयाला 4 वेळा स्मरणपत्र देऊनही येथे एक लक्झरी बस, 4 ट्रक, 1 रिक्षा असे 6 वाहने न हलवल्यानं ते देवळाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतच पडून आहेत. आता या बेवारस 57 दुचाकींचा लिलाव झाल्यानं नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या भंगारबाजाचे रूप पालटणार आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.